सांगलीच्या आसपास घुटमळणारा गवा आज सकाळी सांगली शहरात पोहोचला. सुदैवाने तो थेट मार्केट यार्ड परिसरात गेला. तिथे चारी बाजूंनी कंपाऊंड आहे आणि त्याला मुख्य दोन रस्ते आहेत. हे रस्ते त्यानंतर तातडीने बंद करण्यात आले. वन विभाग आणि पोलीस या गव्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सध्या मार्केट यार्ड परिसरामध्ये जमावबंदीचे आदेश आहेत, त्यामुळे या परिसरात शुकशुकाट आहे. एरवी वाहने, शेतीमाल आणि व्यापारी, त्याचबरोबर ग्राहक यांनी अत्यंत गजबजलेला कृषी उत्पन्न बाजार समितीचा परिसर गव्या रेड्याच्या आगमनामुळे सुना झाला आहे. त्याला काही खायला न मिळाल्यामुळे गवा रेडा बिथरलेल्या परिस्थितीत आहे असा वन विभागाचा अंदाज आहे. मार्केट यार्ड परिसराच्या एका बाजूला असणाऱ्या शासकीय गोदामांच्या भागामध्ये सध्या हा गवा रेडा फिरत आहे. आता हा परिसर बंद करण्यात आला आहे. चारी बाजूंनी नाकाबंदी करण्यात आली आहे. मात्र त्यातूनही जर हा गवारेडा शहरात बाहेर पडला तर मात्र मोठा अनर्थ निर्माण होऊ शकतो. सध्या पोलीस आणि वनविभागाचे कर्मचारी या गव्याच्या हालचालीकडे लक्ष ठेवून आहेत. बिबट्या पाठोपाठ गवा सांगली शहरात आला आहे. एकूणच सांगलीकरांवर असणारी वन्य प्राण्यांची दहशत कमी होताना दिसत नाही.